मागील 3 दिवसांपासून जळगाव शहरात अत्याधुनिक अशा लीडर सिस्टमसह हेलिकॉप्टर तांत्रिक अधिकारी व 2 पायलटसह टीम दाखल होऊन त्यांनी जळगाव खान्देश ते अमरावतीपर्यंत 260 किलोमीटरचा कालवा बांधून साठवलेले पाणी ठिकठिकाणी नदी व नाल्यात सोडून पाण्याची भूगर्भातील पातळी उंचावणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. परंतु संबंधित दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळे तर्क वितर्क मांडली जात आहे. अखेरीस सदर सर्वेक्षणात गोपनीयता का पाळली गेली याचा खुलासा टीम मधील वरिष्ठ अधिकारी KP पाटील यांनी MC न्यूजशी संवाद साधून उलगडा केलाय. पाहूया या संदर्भात वरिष्ठ अधिकारी यांनी MC न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. काय पुनर्भरण योजनेअंतर्गत जो सर्वे सुरू आहे त्या सर्वेचा नेमकं इथले स्थानिक नागरिकांना का फायदा होईल? हा सर्वे हा चालू आहे. हा महाकाय पुनर्भरण योजना तापी नदीवरती महाकाय पुनर्भरण योजना आहे. या महाकाय पुनर्भरण योजनेमध्ये उजवा कालवा आणि डावा कालवा असे 2 कालवे आहेत. हा डावा कालवा खकनार इच्छापूर आणि इच्छापूरच्या टेकडीला वळण घेऊन वडोदा जळगाव जामोद अकोट आणि अचलपूर इकडे जाईल. हा कालवा जो आहे या कालव्यामध्ये तापी नदीचे जे वाहून जाणारे पुराचे पाणी आहे हे पुराचे पाणी याच्यामध्ये वळवायचे आणि जे एवढे नदी नाले आहेत त्या नदी नाल्यांमध्ये ते सोडायचे आणि जमिनीमध्ये जिरवायचे. जे नदी नाले असतील त्याचं रिरिगेशन करण्यात येईल, त्याच्यामध्ये रिचार्ज शॉप बांधण्यात येतील, रिचार्ज वेल घेण्यात येतील आणि त्याच्यामध्ये पाणी जिरवण्यात येईल. या पाणी जिरवण्याचा उद्देश आहे की जी आपल्या मागील 10-15 वर्षामध्ये भूगर्भातील जलाशय भूजल पातळी जी खाली जात आहे ती उंचावण्यासाठी आणि लोकांना विहिरीद्वारे जास्तीत जास्त चांगलं सिंचन करता येईल यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत. सर, या प्रकारच्या सर्वेक्षणानंतर या प्रकल्पास लवकरात मंजुरात मिळेल असे वाटते का? होय, कारण काय की हा प्रकल्प जो आहे तो तापी नदीवरील असून मध्य प्रदेश व महाराष्ट्र याचे असे जे भाग आहेत याच्यामध्ये जेवढा भूगर्भ आहे याचा आधी अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासानुसार एक प्रॉबेबल एस्टिमेट तयार करण्यात आले व त्याचा पूर्व संभाव्यता अहवाल असा केंद्र शासनास सादर करण्यात आला. त्याची केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली व त्या अभ्यासामध्ये केंद्र शासनाने असे कळवले की याचे एक टास्क फोर्स नेमण्यात यावे व याचं लिडार वगैरे अशा सर्वेक्षणा याच्यामार्फत नवीन सिस्टीममार्फत याचा सर्वे करण्यात यावा आणि DPR तयार करण्यात यावा. या प्रकारच्या सर्वेक्षणा काही तुम्ही शेतकऱ्याच्या भेटी घेता का? या प्रकल्प याच्यामध्ये आपण असं केलेलं आहे आधी की पूर्वसंभाव्यता अहवाल हा होण्याच्या वेळेस आपण गावोगावी किंवा तालुका ठिकाणी अशा लोकांच्या सभा घेतल्यात आणि लोकांचे मतं जाणून घेतलेत आणि त्या मतांद्वारे असं निदर्शनास आलं केंद्र शासनाला की या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण काय की प्रत्येक वर्षी भूजल पातळी ही 1 ते 2 मीटरने खाली जात आहे. सर, या सर्वेक्षण गुपित का ठेवण्यात आला? सर, हा प्रकल्प असा गुपित ठेवण्यात आलेला नाही. कारण काय की हे लिडार सर्वेक्षण जे आहे हे नुकतंच मागील 2 महिन्यामध्ये याचं हे करण्यात आलं, अहवाल करण्यात आला आणि याला मंजुरी जेव्हा मिळेल म्हणजे आज लेडा सर्वेक्षणासाठी जे हेलिकॉप्टर असते याला हवाई दल, संरक्षण मंत्रालय, मुंबई यांचे हे या अशा वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्यांची परवानगी मिळाल्याच्या नंतरच हा सर्वेक्षण सुरू करता येते. म्हणून आधी आपण जर का हे केलं की हा सर्वेक्षण सुरू होत आहे आणि ती परवानगी वेळेवरती मिळाली नाही, ढगाळ हवामानमध्ये चाले, तर ते हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द होते. त्यामुळे लोकांमध्ये असा संभ्रम होतो की आता करणार होते आता आले नाही, म्हणून ते असं आधी डिक्लेरेशन काहीच येत नाही. जोपर्यंत वरून त्या हेलिकॉप्टरला आणि त्या लिदार सर्वेक्षणाच्या टीमला परवानगी मिळत नाही तोपर्यंत 8 दिवस आधी आपल्याला आपण असं गेस करू शकत नाही की आजच्या रोजीच हे होईल. ओके, त्यानुसार या इकडच्या भागाला जळगाव जामोद आणि अकोट आणि अमरावती अशा ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले. कारण काय की हे हेलिकॉप्टर 2.5 तासाचं उड्डाण घेते, त्याच्यानंतर त्याचं इंधन भरणे आणि हॉल्ट याच्यासाठी याचं हॉल्ट असतो. याच्यासाठी स्थानिक पोलीस कलेक्टर साहेब यांची रीतसर परवानगी घेऊनच आधी ते करावं लागतं. त्यांची परवानगी मिळाल्याच्या नंतरच हे सर्व आपल्याला योजना आखता येते की आज रोजी हेलिकॉप्टर येईल.
म्हणून असं गुपित वगैरे असं काही नाही. ओके, थँक्यू.